गणितमेन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जो सेशन पाहणार आहोत ऑसिलेशन मधला एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHF. कोणता? एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ओके, तर बघा बाळांनो, आपण जो या टॉपिक मध्ये पाहणारा घटक जो आपला आहे तो आहे एक एकदम सोपा, अ पार्टिकल परफॉर्मिंग. याच्यामध्ये एखादा पार्टिकल आहे ज्याला आपण टोटल एनर्जी, आपल्याला माहीत असायला पाहिजे की टोटल एनर्जी जी असते आपली काय असते, टोटल एनर्जी जी काय असते, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज असते. दिसत असेल, इथे मी लिहित आहे, लक्ष द्या. एक आपण काय करूया, एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो मी, तुम्हाला दिसण्यासाठी कळेल किंवा अशा प्रकारची डायग्राम आहे. आता हे लक्षात ठेवा, इथं आपण एक पार्टिकल परफॉर्मिंग घेऊया, इथे एक पार्टिकल घेऊया, है ना. दोन पार्टिकल आहेत या ठिकाणी, आपण ए या ठिकाणी बी आहे. इथं तुमचं कोण असते, ओ. इथून एक आपण काय करूया, लेफ्ट इथे एक पॉइंट धरूया पी. तर इथून एवढा जो डिस्टन्स आहे या त्याच्यामधला, ओके, ओ आणि पी मधला हा जो डिस्टन्स आहे तो आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. ही जी आहे याला आपण म्हणूया मीन पोझिशन. कोणतं? मीन. हे तुमचं आहे एक्स बरोबर मायनस आहे ॲट एक्स्ट्रीमी पोझिशन, एक्स बरोबर प्लस आहे इट्स द एक्स्ट्रीमी पोझिशन, है ना. आता दोन्ही पोझिशन आहे, आपण ह्याच्यावर काय करूया, एक छोटंसं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. या ठिकाणी एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा हे पॉईंटच बघा. या ठिकाणी एक कन्सिडर ऑफ द पार्टिकल ऑफ मास परफॉर्मिंग डिसिजन व बी द मीन पोझिशन ऑफ दिस पॉईंट. ओ बघा, मी जे सांगितलेला ओ पॉईंट आहे तो तुमचा मीन पोझिशन आहे हा वाला, ओके, राईट. तर आपण काय करूया, ए अँड बी आर द एक्स्ट्रीम पोझिशन, लेट पी बी द पॉईंट, जे दिसायला पी पॉईंट आहे, पी बी द एनी पोझिशन ॲट द डिस्टन्स एक्स फ्रॉम द मीन पोझिशन ऑफ द झिरो. हे बघा, हे जे ओ आहे इथून इथपर्यंत जो पी वाला पॉईंट आहे यातला जो डिस्टन्स आहे तो तुमचा कोण आहे, हे एक्स आहे, दिसत असेल ना. तर बाळांनो लक्ष द्या, वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM, जे आपण वेलॉसिटी पाहत असतो. आता जी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, है ना. आता वेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला अगोदर बघितला, व्ही बरोबर काय आहे, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर, राईट आहे. आणि त्याचबरोबर आपला दुसरा फॉर्म्युला होता ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस थिटा, याला आपण फाय पण म्हणलो, थिटा जाऊ द्या, ओके. तर हे वेलॉसिटी जी दोन या ठिकाणी कंबाईन केली, या ठिकाणी जी एक्स आहे बाळांनो, हा ज्याच्या एक्स आहे तो आपला डिस्प्लेसमेंट आहे. कोण आहे? डिस्प्लेसमेंट. कोणाचा? ऑफ द पार्टिकल, है ना. आणि जो ए आहे, आणि ए आहे हे आपलं कोण आहे, एम्प्लिट्यूड आहे. कोण आहे? एम्प्लिट्यूड ऑफ SHM, ओके. इथपर्यंत काही अडचण नाही आहे. मग आपण काय करूया, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जी आहे, कोणती? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी याला आपण, कायनेटिक एनर्जीला आपण काय करूया, ई केनं इंडिकेट करूया, ओके. कायनेटिक एनर्जीला ई केनं इंडिकेट केल्यानंतर याचा जो फॉर्म्युला आहे तो कोण आहे, 1/2 mv चा वर्ग, है ना. कायनेटिक थ्री ऑफ गॅसेस ज्याच्यामध्ये आपण KTG किंवा कुठलाही सेशन म्हणत आहोत, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही चा वर्ग. पण मला सांगा बाळांनो, या ठिकाणी हाफ मी जशाला तसं लिहिलं, हा एम ला एम. आता व्ही चा वर्ग मी पहिल्यांदा काय करतो, हे जे मी हायलाईट केलेला पार्ट आहे ना वेलॉसिटीचा, हा दिसत असेल तुम्हाला येलो वाला, हा हायलाईट केलेला पार्ट जो आहे ना तुम्ही इथं पुट करायला, कशामध्ये, या वेलॉसिटीच्या ठिकाणी, राईट. हे बघा, ह्या व्हीच्या ठिकाणी. तर काय आहे व्ही चा वर्ग, म्हणजे इथं काय होणार बाळांनो, ओमेगाचा वर्ग इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, है ना. हा तुमचा ब्रॅकेट क्लोज झाला. आता हे झाला तुमचा इक्वेशन नंबर एक. आता वरी जर आपण एक केलं तर नंबर दोन देऊया, त्यात काही अडचण नाही आपल्याला, ओके. आता आपण हेच फॉर्म्युला, पण आता जे हायलाईट नंबर दुसरा जो हायलाईट करत आहे, हा स्काय ब्लू वाला हायलाईट, आता याचा वापर मी दुसऱ्या ठिकाणी करायला, दिसत असेल. हे बघा, चला. तर आपला दुसरा कोण आहे, तेच सेम टू सेम कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल म्हणजे ई ऑफ के, किंवा ए के बरोबर 1/2
यम व्ही चा वर्ग, पण दुसऱ्यांचे व्ही जे आहे, व्ही चा वर्ग म्हणजे कोण आहे, ओमेगा आहे ना, म्हणून मी काय करतो या ठिकाणी 1/2 m, व्ही चा वर्ग म्हणजे काय चा वर्ग, आता हे जे हायलाइट केलेलं जे ब्ल्यू वाला आहे, स्काय ब्ल्यू वाला आहे, त्याचं मग काय होणार, ए चा स्क्वेअर ओमेगा चा स्क्वेअर कॉस वर्ग ओमेगा टी प्लस फाय, राईट आहे. मग आता हा झाला तुमचा इक्वेशन 2, याला आपण पूर्णपणे लिहून घेऊया तरी पण, हे बघा 1/2 m ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, याला नंबर देऊया आपण 2. आता हा झाला 2, या ठिकाणी जे इट्स कॉस वगैरे आहे ना, एक वेरियस फॉर्म मध्ये आपण याला पुट केलेलं आहे. आता आपलं हे झाले 2 झालं. आता आपण यासोबत काय करणार, पण वी नो दॅट रिस्टोरिंग टॉर्क जो असतो आपला, कोणता, रिस्टोरिंग टॉर्क, थोडं इथे लक्ष द्या. आता जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगायलो, जे रिस्टोरिंग टॉर्क असतो, रिस्टोरिंग टॉर्क इज डाय, आपल्याला माहित आहे की रिस्टोरिंग फोर्स म्हणलं तरी चालेल, ओके, रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल, कारण की आपण एफ इज रिस्टोरिंग फोर्सेस लिहूया सर त्याला, कारण की आपण बघितलेलं आहे काय, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द -x असतो, बरोबर, इंट्रोडक्शन शिकतानाच बघितलं होतं. हे झालं तुमचा रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो तुमचा, पण एक्सटर्नल वर्क डन जे असतं, कोणतं, एक्सटर्नल वर्क डन, एक्सटर्नल वर्क डन ज्याला आपण DW ने दाखवतो, एक्सटर्नल वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट मायनस का, तर तो दोन्ही बाजूला काय होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजूला काय डायरेक्टेड करत असतो, म्हणून आपण काय केलं या ठिकाणी फोर्स बरोबर -dx लिहिला, पण वी नो दॅट एफ ला एफ पण -dx जो असतो, बरोबर आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वाला, पण आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जो एफ आहे, एफच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, यालाच आपण असं लिहितो दॅट इज द एफ बरोबर -kx, आहे का नाही. मग हा जो बॉक्स केलेला पार्ट आहे ना, तो इथे मी पुट करणार -kx, आणि हा झाला -dx, म्हणजे मायनस मायनस प्लस झाला, म्हणजे हे kx डॉट काय झाला, dx, हा तुमचा इथे फॉर्म्युला तयार झाला, कशाचा, DW, कशाचा, DW, हा तुमचा कोण आहे, वर्क डन आहे ना. मग आपण आता काय करणार आहोत बाळानं, पुढे जेव्हा इंटिग्रेटिंग, आता जर आपण याला इंटिग्रेटिंग केलं, कशाला, ह्या वर्क डनला इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय होणार आहे, आपण काय करूया, इंटिग्रेटिंग ऑन बोथ द साइड फ्रॉम द लिमिट, आपण या ठिकाणी इंटिग्रेटिंग केलं समजून घ्या, ओके, इथे लिहितो मी इंटिग्रेटिंग, इंटिग्रेटिंग ऑन बोथ द साइड, बोथ द साइड विथ लिमिट, विथ लिमिट 0 to x, काय लिमिट आहे आपल्याकडे, 0 to x, वी गेट. आता बघा आपण याला काय करूया, इंटिग्रेटिंग करूया, तर आपल्याकडे कोण आहे, ई ऑफ पोटेन्शियल इंटिग्रेटिंग DW, राईट, याचा जो फॉर्म्युला आहे, इथं आपण काय करूया, kx.dx आपण पुट केलं, है ना. आता आपला लिमिट काय सांगला, 0 to x, काय सांगला, 0 to x. आता इथून मी केला बाहेर घेतो इंटिग्रेटिंग 0 to x, आणि इथं कोण राहिला, x.dx, है ना. आता याला सॉल्व करणार बाळानं, काय सॉल्व करणार, हे x ला x, आणि x अगर कोण आहे, म्हणजे 1 आहे, म्हणजे x टू द पॉवर 2/2, हा 0 to 0 आणि x ला x लिमिट, इथं आपण पाहिजे असं लिहून घेऊ शकतो, x टू द पॉवर n म्हणजे x टू द पॉवर n+1/(n+1), हा फॉर्म्युला मी इथं यूज करणार आहे, ओके, मग केलंच ना, यूज करायचं काय, चला तर बघा बाळांनो, इथं होणार हे केला के, आता इथून काय करतो मी 1/2 बाहेर घेतो, आणि इथं राहतो एक्स चा स्क्वेअर, हा 0 to काय आहे, x, म्हणजे हे झालं 1/2 आणि के, आणि इथं पहिल्यांदा एक्स चा स्क्वेअर वजा 0 चा स्क्वेअर, मग ही काय होणार, 1/2 kx² 1/2 kx² आता वी नो दॅट बचालो. आता या ठिकाणी आपण काय करूया, हाफ kx चा वर्ग आहे, पण आपल्याला माहित आहे की के, आपल्याला के तर माहित आहे काय असतं, आता आपण के च्या ठिकाणी एखादी व्हॅल्यू पुट केली पण, म्हणजे कसं, के बरोबर काय असतं, हे बघा, के बाय यम बरोबर ओमेगाचा वर्ग आपण डिफरेन्शियल इक्वेशन इन लिनियर एसएचएममध्ये पुट केलं होतं. मग आपण काय करू, इथं के दिलेला आहे, मग आपण याला काय करूया, हे लक्षात ठेवा, के बरोबर यम ओमेगाचा वर्ग होईल, है ना, मग काय होईल, ओमेगाचा वर्ग. मग आपण काय करूया, या ठिकाणी 1/2 आणि के च्या ठिकाणी काय करूया, यम ओमेगाचा वर्ग आणि एक्सचा वर्ग ठेवूया, काय ठेवूया,
एम ओमेगा वर्ग एक्स वर्ग हेच आपलं एक इक्वेशन नंबर याला आपण सध्याला काय करूया तीन नंबर देऊन इक्वेशन नंबर तीन. आता आपण जेव्हा या ठिकाणी इथं एक्सचा वर्ग आला बघा है ना काय आला है भाई इथं जे मी हायलाइट केलेलं आहे हे एक्सचा वर्ग आला. मग एक्सचा वर्ग म्हणजे आपल्याकडे कोण आहे डिस्प्लेसमेंट है ना कोण आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो आपल्याला माहित आहे एक्स बरोबर ए एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस फाय राइट है ना. मग आपण या ठिकाणी काय करूया या वाबूच्या इक्वेशन मध्ये याच इक्वेशन मध्ये आपण पुट करणार आहोत वन बाय टू यम ओमेगाचा वर्ग आणि एक्सचा वर्ग म्हणजे कोण ए चा वर्ग साइन वर्ग ओमेगा टी प्लस कोण आहे फाय म्हणजे हे काय होणार वन बाय टू यम ओमेगाचा वर्ग ए चा वर्ग साइन वर्ग ओमेगा टी प्लस फाय है ना. हा आपला काय आहे या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे याला आपण नंबर किती देऊया चार देऊया चार ओके. आता आपण जे टोटल एनर्जी जे फाइंड आउट केलेली आतापर्यंत त्या दोघांची जर आपण बेरीज केली है ना जसं की आता ई बरोबर कोण आहे आपल्याकडे कायनेटिक एनर्जी आहे आणि आपण दुसरे कोण काढले पोटेन्शियल एनर्जी आहे है ना. आता कायनेटिक एनर्जी आपण काय काढली बघा कायनेटिक एनर्जी आपली काय होती आताच आपण काढलेली वन बाय टू यम ओमेगा वर्ग ए वर्ग एक्स ए वर्ग आणि ए चा वर्ग वजा एक्स चा वर्ग आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे आपल्याकडे वन बाय टू यम ओमेगा वर्ग एक्स है ना एम ओमेगा वर्ग एक्स हे बघा तुम्हाला जर बघायचं असेल तर आपण पुढचं डेरिवेशन आपलं पुढे इथे लिहिलेलं आहे सॉरी एक्स चा वर्ग इथे बघा एम ओमेगा वर्ग एक्स वर्ग इक्वेशन नंबर तीन वर डिपेंड आहे ठीक आहे. आता आपण जेव्हा याला पुढे सॉल्व्ह करत जाऊया तेव्हा या ठिकाणी कोण कोण कुठे आहे बघा या ठिकाणी दोन्हीकडे हाफ हाफ आहे म्हणजे मी हाफ घेतला यम ओमेगाचा वर्ग मग आता आपण काय राहिलं ए चा वर्ग वजा एक्स चा वर्ग आधी कोण राहिला एक्स चा वर्ग आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जाईल कॅन्सल इथे राहील वन बाय टू यम ओमेगा वर्ग आणि कोण राहिला ए वर्ग है ना. मग हा जो आपला डेरिवेशन आहे या ठिकाणी ईचा इथं काय झालं ओके अशा प्रकारे हा आपला इक्वेशन या ठिकाणी आपण फाइंड करू शकतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे केसेस आहेत आता केस मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर जरी बघितलं तरी चालेल. हा पुढे बघा याच्यामध्ये पहिल्यांदा केस कोण आहे केस नंबर वन इथे लगेच सांगून देतो तुम्हाला ओके. तर केस नंबर वन घेऊया केस नंबर वन याच्यामध्ये काय सांगितलं एक्स बरोबर किती आहे झिरो एक्स बरोबर काय आपल्याला झिरो पुट करायचं त्यानंतर दुसरी केस काय आहे की एक्स बरोबर आपल्याला पुट काय करायचं आपल्याला प्लस मायनस ए हा केस नंबर दोन आहे आणि केस नंबर जी तीन आहे ना ती खूप महत्वाची आहे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जीला काय करायचं कम्पेअर करायचं आणि केस नंबर जी चार आहे ती आपल्याला सांगितलं की एक्स बरोबर प्लस मायनस ए बाय टू आहे कोण आहे प्लस ए बाय टू आहे अशा चारच्या केस आपण या ठिकाणी इझिली काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो ओके. तर लक्षात ठेवा हा डेरिवेशन तर महत्वाचा होता. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक छोटासा पार्ट आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पार्ट आहे तुम्ही एनर्जी इन एस एच एम हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक छोटस एक डायग्राफ टाकला गेलेला आहे त्या ग्राफला तुम्ही बघू शकता. आपलं टेलिग्रामचं नाव सर्वांना माहिती आहे नीट माइंड अकॅडमीनंच आपलं टेलिग्राम चॅनल पण इथं दाखवलं गेलं आहे ओके. तर बाळांनो एक छोटासा पार्ट पुढे बघूया आपण त्याच्यानंतर आपला नेक्स्ट सेशन असेल आणि जो छोटा पार्ट आहे तो आपला आहे सिम्पल पेंडुलम कोण आहे सिम्पल पेंडुलम. आता माहिती आहे सगळ्यांना की सिम्पल पेंडुलम काय असतं तर बघा आपली ही रिजिड बॉडी सपोर्टेड होती हे हँगिंग ऑफ अ बॉब है ना बच्चा लोक तर हे इकडे आलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण अशी डायग्राम इथं ड्रॉ केलेली आहे इथं पण एक स्पेअर आहे इथं पण एक स्पेअर आहे ना. हा आपला कोण आहे ओ आहे या ठिकाणी पॉईंट बी आहे या ठिकाणी पॉईंट ए आहे या ठिकाणी पॉईंट सी आहे हा पूर्ण स्पेअर आहे याच्यामध्ये जर विचार केला रेडियस आपली स्मॉल आर आहे है ना. आता ह्या डायग्रामला जर आपण असं ड्रॉ केलो तर बघा इकडे जो भेटत आहे तो एम जी कॉस थीटा आहे काय आहे एम जी कॉस थीटा बरोबर आहे हा इकडे आलेला आहे मग हा तुमचा कोण आहे एम जी आहे इकडे चाललेला कोण आहे एम जी साईन थीटा आहे कोण आहे एम जी साईन थीटा इकडे जेवढा डिस्टन्स कव्हर करते ते तुमचं कोण आहे एक्स आहे
याचा टेंशन कोण आहे, टी डॅश आहे. इथं अँगल थीटा कन्वर्ट करत असतो, मग इथला पण थीटा आणि इथला पण एक थीटा व्हेरी स्मॉल असतात, है ना. आता या ठिकाणी हे पूर्ण पॉइंट आपण या ठिकाणी डायग्राम करतो. हे रिजिड सपोर्ट कोण आहे, आर एस, ज्याला आपण रिजिड सपोर्ट म्हणत असतो. अशा प्रकारची जी डायग्राम आहे याच्यामध्ये काय सांगितलं की अन आयडियल सिंपल पेंडुलम इज अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय अ मासलेस अँड एक्सटेन्सिबल फ्लेक्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. इट इज बाय द डेफिनेशन फॉर द आयडियल सिंपल पेंडुलम. चलो प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम के हिसाब से याच्यात जर आपण बघितलं, इन प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी स्पेअर, है ना. हा जो बॉब आहे ना, हा वाला. मग आपण याच्यात काय काय सांगितलं, याच्यात वेट ऑफ द एम जी आहे, है ना. सगळ्यात महत्त्वाचे फंक्शन सांग त्याच्यामध्ये काय काय आहे. पहिल्यांदा येतं लिहायचं वेट ऑफ एम जी. कोण आहे, वेट ऑफ एम जी ऍक्टिंग ऑन द विच डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन, ऍक्टिंग ऑन डाऊनवर्ड डायरेक्शन. सेकंड वाला जो बच्चा लोक सांगितलेला आहे, टेन्शन टी ऑन द स्ट्रिंग ऑन द बॉब, हे बघा. त्यानंतर टेन्शन आहे स्ट्रिंग वर, ओके, स्ट्रिंग ऑन टेन्शन. आता टेन्शन आहे म्हणून तर इथं आपण टी डॅश ना इंडिकेट केलं ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण थोडस पुढे गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटायलेलं आहे, एम जी साईन थीटा आणि एम जी कॉस थीटा. डायग्राम मध्ये बघा, एम जी साईन थीटा आहे ना, एम जी साईन थीटा आणि एम जी कॉस थीटा. आता एम जी साईन थीटा आणि कॉस, साईन थीटा वाला जो आहे ना तो परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग आहे, परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. आणि दुसरा एम जी कॉस थीटा आहे ना, तो आहे ना अलॉंग द बॅलन्सेस बाय द. बघा हे एम जी कॉस थीटा जे काय आहे, एम जी कॉस थीटा आहे ना तो बॅलन्स करायला, काय करायला आहे, बॅलन्स विथ स्ट्रिंग, है ना, विथ स्ट्रिंग. चला तर असो, आता आपण याला प्रूफ करूया याचा, है ना. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रूफ आहे, बाकीचं जाऊ द्या तिकडे. आता रिस्टोरिंग फोर्स जो असतो, है ना, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एम जी, कोण आहे, साईन थीटा. मायनस एम जी साईन थीटा, कारण का हा बॉब या डायरेक्शन ना चाललाय, इकडे पॉझिटिव्ह समजा असा इकडे आणि इकडे त्या निगेटिव्ह समजा सध्याला, ओके. तर हे एम जी कोण आहे, साईन थीटा. पण बाळांनो आपल्या डायग्राम मध्ये थीटा जो आहे, थीटा इज स्मॉल, इज स्मॉल, म्हणजे साईन थीटा नियर अबाउट थीटा पुट करणार, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एम जी थीटा. काय घेतलं मी, मायनस एम जी थीटा रिस्टोरिंग फोर्सच्या ठिकाणी. पण बाळांनो या दिलेल्या, मी आता एक ट्रायंगल क्रिएट करतो, दिसायला का हे ट्रायंगल, ओके. याच्यामध्ये हा कोण आहे, थीटा आहे. थीटाच्या समोर जे आहे ते आपलं अपोजिट साईड आहे आणि हे इकडं एल जे आहे ते आपलं कोण आहे, ॲडजसंट आहे. किंवा साईन थीटा बरोबर कोणासमोर बाजूजात करणं हे तर आपल्याला माहीतच आहे. मग आपण काय करूया, स्मॉल अँगल जो आहे आपण त्याला थीटा न दाखवत, थीटा बरोबर काय, आर्क अपॉन रेडियस. आर्क कोण आहे आपल्याकडे, ए बी, आणि रेडियस कोण आहे, रेडियस कोण आहे, ओ ए. मग आपल्याकडे जो आर्क आहे तो एक्स आहे आणि रेडियस किती आहे, एल. डायग्राम मध्ये बघा हे एल आहे ना आणि हा एक्स आहे. मग मी काय करतो, ह्या इक्वेशन ह्या पुढच्या या फॉर्म मध्ये याला एक नंबर देऊया. मग आपण काय करूया, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एम जे थीटा आहे, मग थीटाच्या ठिकाणी काय करणार आपण, एक्स बाय एल पुट करणार. काय पुट करणार, एक्स बाय एल. पण बाळांनो या ठिकाणी आपल्याला जर बघायचंच असेल, हा रिस्टोरिंग फोर्स आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मायनस आपण एक्स लिहू शकतो. काय लिहू शकतो, कारण या ठिकाणी असणार एम, या ठिकाणी असणार जी आणि या ठिकाणी असणार एल, हे सगळे काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपण काय करूया, आपल्याला हेही माहीत आहे की एफ बरोबर कोण असतो, एम ए. एफ बरोबर कोण असतो, एम ए. मग मी याला थोडंसं याला काय करतो, नंबर दोन देतो आणि एफ बरोबर एम ए हे न्यूटनच्या सेकंड लॉ प्रमाणे त्याला आपण नंबर काय देऊया, तीन देऊ. आता तीन नंबर दिल्यानंतर आता मी काय, मला सांगा तुम्ही, या ठिकाणी सेकंड आणि थर्डला आपण कम्पेअर जर केलो, हे ना, इक्वेशन सेकंड अँड थर्ड गिव्स, बरोबर आहे. मग हे काय होणार, एफ एफ म्हणजे इथं होणार एम ए बरोबर मायनस एम जी एक्स बाय एल. हा एम, हा एम या ठिकाणी कॅन्सल झाला. मग ए बरोबर मायनस जी एक्स बाय काय आपल्याकडं, एल आहे ना. मग या ठिकाणी जे आहे, पण वी नो आता हा जो पॉइंट आहे आपल्याला माहीत असायला पाहिजे, कोणता वाला, की ए बरोबर मायनस ओमेगा वर्ग एक्स आहे. हा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे ना, आपण प्रूफ केलेला.
मग मी इथे पुट करतो मायनस ओमेगा वर्ग एक्स बरोबर मायनस जी एक्स बाय एल। हा मायनस कटला, आता हा एक्स कटला, म्हणजे ओमेगा वर्ग बरोबर काय राहिला, जी बाय एल। काय राहिला, जी बाय एल। आणि याचा जर ओमेगा घेतला तर हे अंडर रूट म्हणजे कोण असे, जी बाय एल, म्हणजे या ठिकाणी ओमेगा तयार झालेला आहे। मग आता ओमेगा भेटल्यानंतर आपल्याला काय हवंय कि त्याचा पीरियड काढायचा आहे, बघा इक्वेशन ऑफ द पीरियड। आता मला सांगा पीरियडचा फॉर्म्युला आपण टी बरोबर 2 पाय बाय ओमेगा लहानपणीपासून घ्यायला पाहिजे। हे बघा 2 पायला 2 पाय आणि ओमेगाच्या ठिकाणी कोण आहे, जी बाय एल। कोण आहे, जी बाय एल। आता याला जर इन्वर्स केलं तर हे होणार 2 पाय अंडर ब्रॅकेट एल बाय जी। हा तुमचा कोण आहे, फॉर्म्युला ऑफ आर टी। आणि बाळांनो हा टी निघल्यानंतर जर याची फ्रिक्वेन्सी काढलो आपण, काय याची फ्रिक्वेन्सी, याला आपण एन दाखवतो, रेसिप्रोकल ऑफ द कोण असते, टाइम, म्हणजे 1/2 पाय अंडर रूट एल अपॉन जी आहे। तर हे असं होणार 1/2 पाय अंडर रूट जी बाय कोण, एल। हे आपली कोण आहे, फ्रिक्वेन्सी है ना, फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसोलेशन इज गिवन दिस। ओके बच्चा, तर अशा प्रकारे हा या ठिकाणी सिंपल